गोव्यातला दुसरा दिवस आम्ही आवरून निघालो होतो तांबडी सुर्ला येथे शिवमंदिर आहे एक ते बघण्यासाठी. तर तिथे अशी माकडं होती आणि देवळात जायचा जो काही रस्ता होता तो असा होता, छान हिरवाईनं नटलेला होता. मोकळी वाट मिळाली यावर विरा आमची ऐकते, विराबरोबर इरासुद्धा होती, त्यामुळे दोघी जणी ते पळत सुटल्या होत्या. अक्षरशः गाडीत बसून त्यांना कंटाळा आला होता त्यामुळे त्या इथे पळत सुटल्या होत्या. तर सुरुवातीला जेव्हा येत होतो तेव्हा हे देऊळ खूप लांब होतं आमच्या रूमपासनं. ते येतंय का नाही येतंय का नाही, अजून किती वेळ असं करत चाललं होतं आमचं. तिथे गेल्यानंतर देवासाठी आम्ही फुलं घेतली होती जी तिथे काय विकायला होतीच तिथे ऑलरेडी त्यांच्याकडून घेतली होती. आणि असं आम्ही सगळे इथे चाललो होतो. तर हे आहे तांबडी सुर्ला मंदिर, हे शिवमंदिर आहे बरं का, पुरातन शिवमंदिर आहे हे. इथे यायला खूप वेळ लागला पण आल्यानंतर एक वेगळंच समाधान आणि शांतता मिळालं, कारण आजूबाजूचं वातावरण हिरवागार हिरवाईनं नटलेलं होतं आणि शांतता होती एक प्रकारची. गर्दी होती लोकांची पण शांत वाटत होतं तिथे, त्यामुळे जो काही इकडे देवळात यायला वेळ लागला होता तो वर्थ होता असं म्हणायला हरकत नाही. येईपर्यंत मात्र ज्या कोणी हे देऊळ शोधून काढलं होतं, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये प्रमोददादा आणि पंकज दोघांचं डिस्कशन चालू होतं, विक्रांत फक्त गाडी चालवायचं काम करत होता, त्यामुळे त्याने आधीच सांगितलं होतं की तुम्ही कुठे जायचं आहे तेवढं सांगा तिथे मी तुम्हाला नेतो. पण हे देऊळ जोपर्यंत येत नव्हतं तोपर्यंत आम्ही पंकजला आणि प्रमोददादाला ओरडतच होतो. आणि इथे हा तेल सरडा म्हणून एक सरडा होता, तो कसा पळतो आहे बघा, केवढा मोठा आहे असा फुगलेला आहे तो आणि कसा दिसतो आहे तो बघा, हा तेल सरडा म्हणून आहे. तर हे जे बाळ आहे ना ते विराकडे आणि इराकडे येत होतं आणि ह्या दोघी सुद्धा त्याच्याकडे जाऊन खेळत होत्या. तर असं हे तांबडी सुर्ला मंदिर बघून छान वाटलं, शांतता वाटली, शंकराचं देऊळ आहे. आतमधल्या अर्थातच काही व्हिडिओ वगैरे घ्यायला मिळाले नाहीत. तर असे तिथून आम्ही परत रिटर्न यायला निघालो आणि तिथे असे छान छान फोटोज वगैरे काढले होते, एवढी सगळी गर्दी होती. आणि हा आजूबाजूचा हा सगळा परिसर होता जो काही पूर्ण हिरवाईने इथे नटलेला होता आणि इकडे नदी पण होती त्यामुळे असं शांत आणि गार वाटत होतं. बाहेर ऊन होतं पण गार वाटत होतं. हे असे फोटोज आम्ही काढत होतो सगळे मिळून, मी, विरा, इरा, पंकज, नेहा, प्रमोददादा आणि वर्षा वहिनी सगळे. असे तिथे एक कोपरा होता, त्या कोपऱ्यामध्ये ना खूप चांगले फोटोज यायचे बरं का. तर ही जोडी बघा कशी दिसतीये या दोघांची, उगीचच पोटात घेऊन इथे हसत होते कारण दोघांचीही पोटं तेवढीच सुटली होती. ही जोडी पण आहे चांगली. आणि इकडे विक्रांत वाळकेंना आमचे फोटोसाठी पोज देत होते बघा, हां कसे, एक तर स्वतः कधी फोटो काढत नव्हता आमचे कॅमेरा मोबाईल घेऊन, आणि आपण फोटो काढायला गेल्या लगेच पोज देऊन उभा राहत होता. आणि नंतर ॲपलच्या फोनमध्ये प्रमोददादाच्या असे त्याने छान छान फोटो काढले होते आमचे, मजा वाटत होती, जरा चेष्टा मस्करी सुरू होती. तर हा आता कुठे जायचं म्हणून विचार करत बसलाय. विरा अशी लॉनमधनं पळतीये, इरा तिच्या मागे पळते, अशी दोघींची पळापळी सुरू आहे. लॉन होतं त्याच्यामुळे मजा वाटत होती. आणि नंतर पण असे छान छान फोटोज काढले आम्ही, दोन दिवस मजेत गेले. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आलो होतो पण इथे त्याच्या आधी बाकड्यावर कसे फोटो काढले आम्ही, तो आमच्या दोघांचे फोटो काढताना विरामध्येच येत होती बरं का. आणि ही खट्टा मिठ्ठा लहानपणीची एक आठवण, तुम्हाला सुद्धा हे बघून लहानपणीचे दिवस आठवले ना. आणि शिवमंदिर झाल्यानंतर अर्थात गोव्यात गेलो म्हणजे बीचवर जाणं गरजेचंच आहे. तर आम्ही आलो होतो इथे कोलवा बीचवर. मागच्या वेळी आम्ही गेलो होतो आरंबोळ बीचला पण यावेळी आम्ही गेलो होतो कोलवा बीचला. तर इथे विरा आणि इरा दोघी फटकल मारून बसल्यात. विरापेक्षा इराला पाण्याचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं आणि ती आदल्या दिवशी जरासा आम्ही जरासा वेळ गेलो होतो तर ती खूप रडली होती की तिला परत पाण्यात जायचं होतं म्हणून. दोघी मिळून ते पाण्यात फटकल मारून खेळत बसल्यात. तिचं बघून ही पाय हलवते, हिचं बघून ती पाय हलवते, अशी या दोघींची इथे मजा मजा चालू होती. लाट आली की दोघी इथे जोर जोरात हसत होत्या, आली 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 म्हणत. विरा तर एकदा लाटेजवळ इथे पळायलाच लागली होती, लाटेला धरायला ये ये करून. तर हे पॅरासेलिंग करायचं होतं पण तिथे ॲक्च्युली ना रेट भरपूर सांगितले होते त्यामुळे केलं नाही आम्ही. पण शेवटी इथे आम्ही बोटिंग करायला गेलो आणि माझं बघून इथे प्रमोददादा पण शिकले बरं का व्लॉग कसे करायचे. आता तोच माझा फोन ऑपरेट करत होता, मी त्याला सांगितलं काय फोटो इकडे बघायच्या चेहऱ्यावर आनंद किती झाला आहे. आणि हे बोटिंगमधले काही क्षण तिथले क्षण होतात इथे शेअर करते तुमच्या बरोबर. इथे तुम्ही आवाज ऐकत असाल इराचा तर ती रडवी, तिला पाण्यातच जायचंय, बोटीत तिला बसायचं नव्हतं आणि विराला इथे ते जॅकेट टोचत होतं त्यामुळे तिला समजत नव्हतं की नेमकं काय चाललंय ते. पण जॅकेट खाली केल्यानंतर तिथे खुश होत होती आणि जेव्हा लाट येत होती मोठी तेव्हा ते पाण्याचे तुषार आमच्या चेहऱ्यावर जेव्हा उडत होते तेव्हा तिला हसायला येत होतं. तरी दोघं बघा किती खुश झालेलं. आणि त्याच्याबरोबर इकडे नेहा इराला सांभाळताना अक्षरशः वैतागली होती कारण ती खूप रडत होती की पाण्यात जायचंय म्हणून खेळायला. तसं कसं तिला समजावून शांत करून नंतर लाटेवर भरपूर खेळो मग ती शांत झाली. थोडेफार काही फोटोज काढलेत, कसे आलेत ते सांगा आणि हा व्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं दोन दिवस आम्ही छान एन्जॉय केलं गोव्यामध्ये, बऱ्यापैकी एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर घरी आलो रात्री.
आणि त्याच्यानंतर जे काही शूट केलं नाही आहे मी, पण इथून पुढे डेली व्लॉग नक्की करेन. व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.